प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर 2 जानेवारीला धरणे आंदोलन केले. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची कार्यवाही तात्काळ करावी. 20% अनुदान पात्र राज्यातील सर्व शाळांना त्यापुढील टप्पा अनुदान मंजूर करणे व निकषपात्र विना अनुदानित तुकड्या यांना सरसकट अनुदान मंजूर करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी 23 मागण्यांसाठी विमाशी संघातर्फे 2 फेब्रुवारीला 2 ते 5 या कालावधीत धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाध्यक्ष बाळाराव कडू, जिल्हा कार्यवाहक नामदेव डोंगरे, शरद सातव, अखिल तांबोळी, रवींद्र बोडगे, रामदास गुरव, ज्ञानेश्वर चव्हाण, व्ही जी अवचार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. आमच्या मागण्या मान्य. शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सर्व राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरत आहोत. यामध्ये आमच्या जवळपास 23 मागण्या आहेत. त्यापैकी 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कार्यवाही तातडीने व्हायला पाहिजे. जुनी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना सर्वांना लागू व्हायला पाहिजेत. GPMचे हिशोब सर्वांना दरवर्षी मिळाले पाहिजेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध लागू करावा. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी यावं अशा आमच्या 23 मागण्या आहेत. आणि या मागण्यांसाठी आम्ही आज राज्यातील प्रत्येक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले.